32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। संगमनेर तालुक्यातील कणोली येथील बाजीराव वरपे या शेतकरी कुटुंबातील अभिजित बाजीराव वरपे यांनी मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून एका खाजगी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नोकरी सुरू केली। लॉकडाऊनच्या काळात ती नोकरी गेली। कोरोनानंतर पुन्हा नोकरी करायची नाही ही मनात इच्छा बाळगत घरच्या शेतीकडे लक्ष दिलं। मात्र शेतीला जोड म्हणून गावातच गावठाण या ठिकाणी वडिलांच्या नावानं अप्पा ट्रेडर्स हा हार्डवेअरचा व्यवसाय सुरू केला। ग्रामीण भागात संगमनेरला जाणं येणं परवडत नाही, त्यासाठी शेतकरी बांधवांना इलेक्ट्रिक सामान, प्लंबिंगचं साहित्य, वॉटर टँक, सिमेंट, सिमेंटचे प्रॉडक्ट, PVC पाईप, कोहिनूर मल्चिंग पेपर होलसेल भावात या ठिकाणी सुरू केले। तर शेतीपूरक सर्व साहित्य एका छताखाली मिळत असल्यामुळं आणि तेही संगमनेर शहरातील बाजारभावाप्रमाणे उत्कृष्ट क्वालिटी होलसेल दरात मिळत असल्यामुळं शेतकरी बांधवांनी या दालनाला पसंती दिली। अल्पावधीतच अप्पा ट्रेडर्सनं ग्राहकांचा चांगला विश्वास मिळवला। हार्डवेअरच्या व्यवसायात कणोली पंचक्रोशीमध्ये व्यावसायिक उंच भरारी घेतली आणि या कार्याची दखल रेझिल इन या कंपनीनं घेत महाराष्ट्राचा अभिमान उद्योगाचा सन्मान या अंतर्गत 2024 बिझनेस एक्सलन्स हा राज्यस्तरीय अवॉर्ड सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते अप्पा ट्रेडर्सचे मालक अभिजित वरपे यांना दिला गेला। अभिजित वरपे यांचा कणोली ग्रामस्थांच्या वतीनं याबद्दल सत्कारही केला गेला। खाजगी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून 2 वर्ष काम केलं। काम करत असतानाही अचानक लॉकडाऊन झाल्या कारणास्तव मला नोकरी सोडावी लागली आणि मी गावाकडे येऊन शेती करायच्या ऐवजी एक व्यवसाय सुरुवात केली मी, एक जेणेकरून की खेडेगावात जे आजकाल संगमनेरला 20-30 किलोमीटर जाऊन जी वस्तू आणायची असेल त्यासाठी भरपूर खर्च लागायचा आणि तो खर्च टाळावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला ग्रामीण भागातील प्रत्येक सुखसुविधा जे की आपण म्हणतो इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, हार्डवेअर, PVC, प्लास्टिक, सिमेंट, वॉटर टँक, सर्व प्रकारचं मटेरियल हे खेडेगावात मिळावं म्हणून एक मला एक कल्पना सुचली की आपल्या आसपास कुठे असं उच्च दर्जाचं उच्च क्वालिटीचं आपल्याकडं दुकान नाही आहे किंवा एक लागलेल्या लागणाऱ्या वस्तू इथे अवेलेबल होत नाही आहे म्हणून मी वडिलांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या नावाने अप्पा ट्रेडर्स हा दुकानाला नाव दिलं आणि या कार्याला सुरुवात केली। सुरुवात करत असताना 2021 13 फेब्रुवारी जिने माझे गुरु अभिजित दळवी सर यांच्या जन्मदिवसानिमित्ताने मी ह्या दुकानाची सुरुवात केली आणि सुरुवात केल्या असताना प्रचंड अशा अडचणी यायला लागल्या। अक्षरशः मला डायरेक्ट एज्युकेशन फील्ड आणि क्रीडा क्षेत्र असल्यामुळे त्या क्षेत्रातून डायरेक्ट मी व्यावसायिक क्षेत्रात उतरल्यानंतर 4-2 रिड्युसर, 4T हा काय प्रकार असतो, PVCचा हा सुद्धा माहिती नव्हतं मला। पण हळूहळू ह्या क्षेत्रात प्रत्येक गोष्टीचा अभ्यास घेत खडतर एक वर्षभर खूप त्रास सहन करावा लागला, खूप कष्ट करावं लागले, खूप मेहनत करावं लागली त्यामागे आणि त्यानंतर हळूहळू ग्राहकांचा समाधान, ग्राहकांचं जे की उच्च दर्जाचे क्वालिटीचं मटेरियल इथं या ठिकाणी संगमनेरच्याच भावात इथं मिळायला लागलं, त्याच्यामुळं मग सगळं ग्राहकांचा इतका रिस्पॉन्स वाढला की आज जो मी दुकान चालू केलं तेव्हा माझा डीलरकडं मी बोललो सिमेंट देता का मला एक 50-50 बॅग, ॲक्च्युली ती 5 टनाची एक गाडी येत असते, तर त्यांनी माझी थोडीशी मजाक उडवली 50-50 बॅगनी 100-100 घ्यावं लागेल असा एकदम कठीण काळात असतानाही म्हणजे कसं मॅनेजमेंट करायचं पैशाचं हा प्रश्नचिन्ह पहिला उभा राहिला होता मला। त्यानंतर मग मी हळूहळू इतकी ग्रोथ झाली की आज रोजी महिन्याला मी 7000 सिमेंटचं गोण्या विकतोय म्हटलं आणि त्यानंतर कोहिनूर मल्चिंग पेपरची डीलरशिप आहे आपल्याकडे संगमनेर तालुक्यात, सगळ्यात उच्च क्वालिटीचा माझा पंचकृषीमध्ये मल्चिंग पेपर जातोय
त्याच्यानंतर सर्व काही शेतकऱ्यांना स्वस्त आणि उच्च क्वालिटीचं मटेरियल मिळाल्यामुळं सर्व ग्राहक समाधानी आहे या ठिकाणी. आणि आप्पा ट्रेडर्स बोल. अतिउत्कृष्ट सेल झाल्यामुळे माझ्या रिसेल डॉट इन या कंपनीने ह्या माझ्या कामाची पोचपावती म्हणा किंवा केलेल्या कार्याचं फळ म्हणून त्यांनी मला रिसील डॉटनी महाराष्ट्र बिझनेस एक्सलन्सी अवॉर्ड 2024 म्हणून आमंत्रित केलं होतं नाशिकमध्ये. तो पूर्ण महाराष्ट्रामधून आमंत्रित केला होता तो कार्यक्रम. त्यात माझ्यासारख्या छोट्याशा उद्योजकाला एवढा मोठा सन्मान त्या कार्यक्रमात मिळालेला आहे आणि ग्रामीण भागाचं नाव लौकिक करण्याची संधी मला ह्या रिसील डॉट या कंपनीने दिलेली आहे. त्याबद्दल मी त्या रिसील डॉटचे खूप खूप अभिनंदन मानतो आणि खरोखर अतिउत्कृष्ट दर्जाचं आणि सर्व काही व्यवस्थितरित्या केलेल्या कस्टमरच्या किंवा ग्राहकांच्या आपल्या सेवेमुळे मला हा जो काही पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी सर्व ग्राहकांचे खूप खूप ऋणी आहे. यावेळी गोकुळ पतसंस्थेचे चेअरमन भागवत वरपे, राजेंद्र वरपे, सतीश वरपे, गोरक्ष करपे. याप्रसंगी गोकुळ पतसंस्थेचे चेअरमन भागवत वरपे, राजेंद्र वरपे, सतीश वरपे, गोरक्ष करपे यांनीही सत्कार करत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. सुभाष भालेराव, सी न्यूज, मराठी, संगमनेर. राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा. लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नववार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.